भारताच्या स्वातंत्र्याला जवळपास 70 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवरती यंदाची 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन हा सर्वार्थानं खूप महत्वाचा आहे. भारत एका वेगळ्या स्थित्यंतरातून सध्या चाललेला आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाण असणं फार गरजेचं आहे. भारताला सुपर पॉवर बनवायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा उहापोह आपल्याला करावा लागेल, तसं भान ठेवावं लागेल आणि तसं वागावं लागेल. भारतीय म्हणून आधी आपल्याला स्वतःला काही बंधनं घालून घ्यावी लागणार आहेत. त्या दृष्टीनं इंडो टॉर्च रन जी प्रत्येक 15 ऑगस्टच्या आधी जो रविवारी येईल त्या रविवारी होणार आहे. त्याचा शुभारंभ येत्या रविवारी 13 ऑगस्टला होतोय आणि यंदाचा जो कॉज आहे, जे कारण आहे, ते खूप महत्वाचं आहे. अन्न नासाडी. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न नासाडी होते, ती रोखली गेली पाहिजे. फाईव्ह स्टार हॉटेल तर अगदी वडापावच्या टपरीपर्यंत ही नासाडी असते. लोकांच्या डायनिंग रूमपासून ते हॉटेलच्या अगदी डायनिंग रूमपर्यंत ती नासाडी होते. अशा वेळी ही अन्न नासाडी रोखली पाहिजे आणि त्यासाठी यंदा इंडो टॉर्च रन होते. मुंबईकर असेल, नागरिक असतील, संस्था असतील, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं. कारण हे कारण खूप महत्वाचं आहे. यंदाचं अन्न नासाडी हे कारण आहे. पुढच्या वर्षी आणखी काही वेगळं कारण असेल पण हेतू खूप उदात्त आहे. मी तरी यात सहभागी होणार आहे.